नमस्कार, मी शनाया शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून 15 कामगारांचा मृत्यू. देहूरोड कॅन्टोनमेंट कचरा गाडीत आढळले मृत अर्भक, 1.5 महिन्यातली तिसरी घटना. पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी येथे पुठ्ठ्याच्या गोडाऊनला भीषण आग. आणि शहरामध्ये झालेल्या पावसामुळे महापालिकेच्या नवीन इमारतीत चक्क पाण्याचा धबधबा. पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून 15 कामगारांचा मृत्यू झालाय. रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आलंय. पुण्यातील बडा तालाब मस्जिद भागात अल्कन स्टायलस सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. शुक्रवारी रात्री दिवसभर पाऊस पडत होता, त्यामुळे सोसायटीचं कंपाऊंड खचलं आणि मजुरांच्या कच्च्या घरांवर ही भिंत कोसळली आणि त्यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झालाय. या ठिकाणी मोठ्या बांधकामासाठी पोकलेन मशीनच्या मदतीने खोदकाम सुरू आहे. त्याला लागून असलेल्या बांधकामांवर काम करणाऱ्या झोपड्या होत्या. रात्रभर झालेल्या पावसामुळे आणि शेजारी सुरू असलेल्या खोदकामामुळे अल्कन स्टायलस या सोसायटीची भिंत कोसळली आहे. मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्यात जमीनदोस्त झाल्यात. हे बांधकाम नेमकं कोणत्या बिल्डर करून करण्यात येत होतं त्याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पावसामुळे ही भिंत खचली आणि ती कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झालाय. हे सगळे मजूर बंगाल आणि बिहार या ठिकाणाहून आले होते. त्यामध्ये मृतांची नावं अशी आहेत: आलोक शर्मा, वय 28 आहे त्यांचं, मोहन शर्मा वय 24 आहे, अमन शर्मा वय 19, रवी शर्मा वय 19, लक्ष्मीकांत सहाणे, सुनील सिंग, सोनाली दास, भीमा दास, संगीता देवी, अजित कुमार शर्मा, रेखाल कुमार शर्मा, नीना देवी, दीपरंजन शर्मा, अमनदेश सिंग ही मृतांची नावे आहेत. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेत. यावर अग्निशमन दलाचे कर्मचारी काय म्हणत आहेत ते पाहूयात. सुमार 1-2 दरम्यान आम्हाला कॉल आला, त्यानंतर आम्ही इथे 1 ते 2 मिनिटामध्ये आम्ही इथे दोनच्या सुमारात भरपूर अंतर होतं. त्यानंतर आम्ही कार्यक्रमांचं प्रदर्शन बोललो, मातीचा ढिगार पत्र्यावर मातीचा ढिगार असे आवडणे आम्हाला अडथळा आला होता. तर जवानांनी मदत करून चांगल्या प्रकारे त्यांना खरं तर घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये ज्या आमच्या 15 बांधवांचा मृत्यू झाला आहे त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो. या ठिकाणी जे बांधकाम चालू आहे या अल्कन स्टाईलिश सोसायटी व शेजारी बांधकाम चालू असलेल्या बिल्डरच्या मध्ये असलेली भिंत कोसळून पत्र्याच्या शेडमध्ये राहणारे हे आमचे सर्व नागरिक यामध्ये 15 जण मृत्युमुखी झालेले आहेत. 3 जणांचा त्या ठिकाणी जीव वाचवण्यामध्ये NDRFच्या कॅम्पला या ठिकाणी यश आलेलं आहे. या संदर्भात ॲडिशनल कमिशनर, महानगरपालिकेचे इंजिनियर व पोलीस खात्याचे DCP यांची संयुक्त कमिटी करून त्या कमिटीच्या चौकशीतून जे अधिकारी किंवा संबंधित बिल्डर दोषी असतील त्या अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. देहूरोड कॅन्टोनमेंट कचरा गाडीत मृत अर्भक काढून आले, महिन्यातली ही तिसरी घटना आहे, त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीत सकाळी 11 वाजताच्या सुमारास कचरा जमा करणारा कर्मचारी संदीप धनाने याला मृत अर्भक काढून आलं. तत्काळ त्यांनी ही घटना देहूरोड पोलिसांना कळवली आहे. पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन चौकशी केली असता कचरा गाडीत टाकण्यात आलेला कचरा देहूरोडच्या जीवनरेखा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा असल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्ड रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यामिनी अडवे यांच्या मदतीने रुग्णालयातील कागदपत्रे तपासले असता कचरा गाडीत टाकण्यात आलेला अर्भक जीवनरेखा रुग्णालयातील आहे हे सिद्ध झालंय. हॉस्पिटलची जिम्मेदारी होती है की जो भी बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स हैं उनको प्रॉपरली डिस्पोज ऑफ करना है. उनको ये उनकी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एंड लीगल रिस्पॉन्सिबिलिटी होती है. उन लोगों ने ये नहीं किया.
उनके यहाँ सालों पहले से यही प्रैक्टिस हो रही है जो मुझे समझ आया है, क्योंकि 3 महीने पहले हमने वहाँ रेड की थी और तीन चार महीने पहले कुछ हमने उनको ये बताया था कि आपके यहाँ लीगली ये चीज़ें डिस्पोज ऑफ करने के लिए सिस्टम नहीं है। अच्छा, वो जो व्हीकल आती है वो हर अल्टरनेट डे पूरे देव रोड में आती है, तो जिस दिन नहीं होता है डिस्पोज ऑफ के लिए गाड़ी अवेलेबल, उस दिन इन्होंने एक प्रॉपर बैग होता है जो डेजिग्नेटेड होता है उसके लिए, उसमें एम्बुलेंस उसमें फॉर्मलिन भर के एक सेफ स्टोरेज में रखना होता है। इनके यहाँ वैसा कोई सिस्टम भी नहीं दिखा। वो सिस्टम मैंने इनके डस्टबिन जहाँ रखते हैं वहाँ तक जा के इंस्पेक्ट किया है और इन्होंने वो सिस्टम ही नहीं है उनके यहाँ। इसका मतलब वो सालों से सिरिंजेस, ब्लड सोप पैड्स और बायोडिग्रेडेबल ऑर्गन्स बॉडी के वो कचरा गाड़ी में डालते रहे होंगे, क्योंकि अगर नहीं डालते होते तो वो सिस्टम उनके यहाँ हमें एग्जिस्ट करता दिखता। और वो जो प्रोडक्ट्स होते हैं वो हाईली इन्फेक्टेड होते हैं कौओं से या फिर जानवरों से, कुत्तों से, वो सब जगह फैलाए जाते हैं और उनसे गंदी गंदी बीमारियां होती हैं। ये सीज़न है जब हाई इंसिडेंस रेट होती है ये वाली बीमारियों की, तो ये ज़्यादा डेंजरस हो सकता था। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून कचरा गाडीत अर्भक टाकण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली, मात्र हे अर्भक टाकण्याची कोणतीही काळजी रुग्णालय प्रशासनाने घेतली नाही आणि बेकायदेशीर गर्भपात केल्याचं निष्पन्न झालंय। दरम्यान पोलिसांनी रुग्णालयातील कागदपत्र तसेच मृत अर्भक चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। मागील 1.5 महिन्याभरातली ही तिसरी घटना असल्याने देहूरोड शहरात एकच खळबळ उडाली आहे। याआधी गांधीनगर भागात गटारीमध्ये तसेच सार्वजनिक शौचालयामध्ये अर्भक आढळून आलं होतं। एकूणच या अर्भक आढळणाऱ्या घटनेने देहूरोड पोलीस हादरले आहेत। दिनांक 27 जूनला आमच्या इथं पोलिसांना एक माहिती भेटली की जीवनरेखा हॉस्पिटलच्या बाजूच्या कचऱ्याच्या कुंडीमध्ये एक अर्भक टाकले म्हणून आम्ही तात्काळ तिथं हालचाल करून त्या ठिकाणी गेलो। ते अर्भक मिळून आलं, ते ताब्यात घेतलं आणि आजूबाजूला ते दवाखान्यात पाठवून दिलं ते पुढील प्रोसेस करण्यासाठी, त्याचे परीक्षण करण्यासाठी। आजूबाजूला सदरबाबत चौकशी केली असता ते जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये 26 तारखेला सकाळी 2:30 एक महिलेचं मिसक्युरिटीन झालं होतं किंवा गर्भपात झाला। त्या गर्भपात झालेल्या त्या अनडेव्हलप्ड जो गर्भ होता तिचा, तर त्याचा निपटारा त्याचं त्यांनी एक नियमाच्या बाहेर जाऊन कचऱ्याचा कोंडीत टाकला। बायोजेनिक जो कचरा आहे त्याचं निपटारा करण्याचा विशिष्ट नियम आहे, त्याचा एक कायदा आहे, त्या कायद्याचं पालन न करता तो कचऱ्याच्या कुंडीत त्यांनी तो टाकून संसर्गजन्य परिस्थिती निर्माण केली। त्यामुळे सदर जीवनरेखा हॉस्पिटलच्या संचालक मंडळावर आम्ही 2397 गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे। घटनेची गांभीर्यता घेत रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्वरित कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांनी केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भंगार दुकानांना आग लागल्याच्या घटना काही थांबता थांबेनात। पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी येथे पुठ्ठ्याच्या गोडाऊनला आज अचानक आग लागली आहे। धुराची लोटच्या लोट बाहेर येत आहे। दरम्यान आगीचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलं नाही। कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात भंगाराची दुकानं आहेत, गोदामे आहेत। कुदळवाडी पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या एका पुठ्ठ्याच्या गोडाऊनला आज अचानक आग लागली आहे। धुराची लोटच्या लोट बाहेर येत आहेत। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचं काम सुरू आहे। पिंपरीतील 3, चिखलीमधील 5, तळेगावमधील 5, भोसरीतील 4 आणि प्राधिकरणातील 1 असे 14 बंब घटनास्थळी दाखल झाले होते। अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात जवानांना यश आलं आहे। शहरामध्ये झालेल्या पावसामुळे महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लिफ्टमध्ये पाण्याचा चक्क धबधबा सुरू झाला आहे। एवढंच नाही तर संपूर्ण इमारतीच्या विद्युत कंट्रोल रूममध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने संपूर्ण इमारतीला धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनाचे चांगलेच वाभाडे निघाले आहेत। ही आहे महापालिकेची नवीन इमारत, तब्बल 49 कोटी रुपये खर्च करून तयार केलेली। पण ही इमारत या नात आकारणाने नेहमी चर्चेत आहे। त्याचं कारण म्हणजे नंबर 1 कारण आहे इमारतीच्या उद्घाटना दिवशीच म्हणजेच 21 जूनला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करत असतानाच पाण्याची गळती झाली। नंबर 2, त्यानंतर काहीच दिवसांमध्ये इमारतीच्या स्लॅबचा तुकडा पडला आणि नवीन सभागृहात सभा सुरू असताना ठोकळा पडला। आणि नंबर 3 म्हणजे 2 दिवस सलग झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा इमारतीमध्ये पाण्याची गळती झाली आणि लिफ्टमध्ये जणू पाण्याचा धबधबा सुरू झाला।
या घटना घडल्यानंतर विरोधकांनी आणि पुणेकरांनी सुद्धा पत्रके काढून महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपचा निषेध केला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे प्रशासनाने स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं, मात्र यामध्ये इमारतीला कोणताही धोका नसल्याचा अहवाल सीओईपी कडून देण्यात आलाय. मात्र आज पुन्हा झालेल्या या पाणी गळतीमुळे विरोधकांनी भाजपवर आणि प्रशासनावर तोफ डागली आहे. पुणे महानगरपालिकेमधील नवीन इमारत ज्याच्यामध्ये मुख्य सभा वगैरे भरते, ज्या वेळेला उद्घाटन केलं त्याच वेळेला आम्ही बोललो होतो की अतिघाईमध्ये तुम्ही उद्घाटन करता, उद्घाटन करू नका. पण नेमकं उद्घाटनाच्या दिवशीच गळती लाभली आणि त्याच्यानंतर त्या उद्घाटनाच्या दिवशी वरनं काहीतरी लाकडाचा धोंडासुद्धा पडणं, त्यावेळेला आम्ही हेल्मेट घालून एक प्राथमिक निदर्शनंसुद्धा केली होती. त्यावेळेला भाजपने असा आरोप केला की तुम्ही खोटं बोलताय. आता ह्या पावसामध्ये तर अख्खी नदी वाहतीये. तुम्ही जर आता फुटेज तुम्हीच दाखवले मला, मीसुद्धा पाहिले लिफ्टमधनं पाणी येतं आहे, बेसमेंट पाण्याने भरलेलं आहे. आमचं म्हणणं आहे तुम्ही ज्यावेळेला तुम्ही जेवढी ओपनिंगची घाई केली, आता त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केले, फायनान्शियल ऑडिट करणारी की नाही? तुमच्या बांधकामाच्या ज्यांनी टेंडर निविदा प्रक्रिया राबवली, ज्यांनी पैसे दिले, त्या अधिकाऱ्यांनी, त्या बिल्डिंग इन्स्पेक्टर्सनी, त्या लोकांनी काय काम केलं? मग जर तुमच्याकडं बिल्डिंग कम्प्लीट नव्हती तर तुम्ही एन ओ सी कशी दिली उद्घाटनासाठी? आणि ज्या एन ओ सीला उपराष्ट्रपती येतात, मुख्यमंत्री येतात, त्याचं गांभीर्यच काही ठेवत नाही का महानगरपालिका? म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला सांगतो की महानगरपालिकेच्या अधिकारी मस्तवाल झालेले आहेत, त्यांना आता भाजपचा किंवा सत्ताधाऱ्यांचा कुठेही वचक राहिलेला नाही आहे. आणि विरोधक ज्या ज्या वेळेला वचक करण्याचा प्रयत्न करतात तर विरोधकांवर तुम्ही पोलीस केसेस दाखल करता, जलपर्णीचं केलं तुम्ही आमच्यावर पोलीस केस दाखल करता, तुमच्या विरोधात कुठेही बोलायला लागलं की तुम्ही पोलिसांचा दबाव आणून थांबवता. पण आता कधीतरी पुणेकरांना तुम्हाला शब्द आणि जबाब द्यावा लागेल की नाही लागणार? की अशा पद्धतीने 50 कोटी रुपये खर्च करून एक एवढं चांगलं भव्य इमारत बांधली त्याची ही दुर्दशा, पुणे शहरांच्या पैशाचा अपव्यय असं मला वाटतं. महानगरपालिकेचं 2017 नंतरचं पूर्ण ढिसाळपण्याचं काम, पूर्ण निविदा प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप सत्ताधाऱ्यांनी करायचा, ह्याच्याबद्दल मी आज नाही गेलं 2 वर्षापासून ओरडतो आहे. मग तो कचरा वाहतुकीचा विषय असेल तरी त्याच्यामध्ये तुमचा हस्तक्षेप, तुम्ही बांधकामाचा विषय आला त्याच्यामध्ये हस्तक्षेप, आंदोलनं केली तर तुम्ही लगेच प्रशासनाला वाचवण्याच्या पाठीमागे लागता. ज्या ज्या वेळेला सत्ताधारी कमकुवत पडते त्या त्या वेळेला अशा दुर्घटना घडत राहतात आणि त्याचा पूर्ण म्हणजे त्याचे काय म्हणतो आपण त्याचं भोगणं हे पुणेकरांवर येतं, आमचं स्पष्ट मत आहे. या पाणी गळतीमुळे संपूर्ण देशात महापालिकेची नाचक्की झाली, मात्र अजूनही प्रशासनाला जाग येत नाही. पुणे महानगरपालिकेने तब्बल 49 कोटी रुपये खर्च करून नवीन प्रशासकीय इमारत बांधली खरी, मात्र ही नवीन प्रशासकीय इमारत उद्घाटनाच्या दिनादिवशीच चर्चेत आली आहे. त्याचं कारणही तसंच आहे, कारण 21 जून 2018 रोजी ज्यावेळेस या नवीन प्रशासकीय इमारतीचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं त्याच दिवशी पाणी गळती झाली. त्यानंतर सभागृहात पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहातच लाकडी ठोकळा पडला आणि पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेची ही नवीन इमारत चर्चेत आली. आणि आता चर्चेत येण्याचं कारणही तसंच आहे, कारण या नवीन प्रशासकीय इमारतीत लिफ्टमध्ये धबधबा झाला आहे. पाऊस 2 दिवस सलगच्या पावसामुळे या लिफ्टमध्ये धबधब्याचं चित्र निर्माण झालं आहे, धबधबाच पाहायला मिळतो आहे. आता ही लिफ्ट बंद करण्यात आलेली आहे, आपण या लिफ्टजवळच आलेलो आहोत. आता तात्पुरती का होई नाही ते डागडुजी करण्यात आलेली आहे, पण पुणे महानगरपालिकेचा जो ढिसाळ कारभार आहे पुन्हा एकदा तो चव्हाट्यावर आला आहे. आपण पाहू शकता भिंती ज्या आहेत त्यालासुद्धा इथं क्रॅक गेल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तसंच हे क्रॅक गेल्यामुळे इथं थोड्याफार प्रमाणात का होईना प्रशासनाला जाग आली, किंवा वर्तमानपत्रामध्ये असेल बातम्या जेव्हा छापून येतात तेव्हाच प्रशासन जागं होतं आणि त्यानंतर डागडुजी लागतं. आपण पाहू शकता अशा पद्धतीने ही डागडुजी करण्यात आलेली आहे. पण कित्येक दिवस झाले ही नवीन प्रशासकीय इमारत चर्चेत आहे, त्याचं कारण तुम्हाला मी आत्ता सांगितलं. कारण ज्या दिवसापासून उद्घाटन झालं आणि उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडलं, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आले, मात्र अजून सुद्धा ही नवीन प्रशासकीय इमारत जी आहे तर त्याचं बांधकाम जे आहे तर ते व्यवस्थित झालेलं नाही हेच आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे या वारंवार घटना घडतात, त्यामुळे पुणे महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत ही पूर्ण चर्चेत आलेली आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया, दिनमान न्यूज, पुणे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस.
हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला आणि पुणे महापालिका आणि परिसरातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरण परिसरात पावसाच्या दमदार सरी कोसळतात, त्यामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालं असून शुक्रवारी दिवसभर आणि शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत दमदार पाऊस झालाय, त्यामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी 6:30 वाजेपर्यंत पानशेत धरणात 170 मिमी, वरसगावमध्ये 151 मिमी, टेमघरमध्ये 197 मिमी, तर खडकवासला धरणात 76 मिमी पाऊस झालाय, त्यामुळे धरण साठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. भोसरी MIDC येथील अनंत एंटरप्रायझेस यांच्या MNGL डिस्ट्रिक्ट रेग्युलेटिंग स्टेशनमधील गॅस पाईपलाईन लिकेज झाल्याने आग लागली आहे. अग्निशमन विभागाची वेळीच मदत मिळाल्याने मोठी हानी टळली आहे. भोसरी MIDC येथील MNGL डिस्ट्रिक्ट रेग्युलेटिंग स्टेशनमध्ये इनलेट गॅस सप्लाय स्टेशन आहे. या स्टेशनमध्ये सकाळी 6:45 गॅस गळती झाल्यामुळे आग लागली आहे. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशमन केंद्राचे 2 बंब, भोसरी उपकेंद्राचा 1 बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झालाय. काही वेळ कुलिंगचं काम केल्यानंतर MNGL कंपनीला घटनेची माहिती देण्यात आली आहे. कंपनीकडून इनलेट गॅस बंद करण्यात आलाय, त्यामुळे आग आटोक्यात आली आहे. विद्यार्थी स्वयंसेवकांच्या मदतीने रानवा संस्थेने पश्चिम घाटातील वन पर्यावरण शास्त्र पवित्रा वनांचा दस्तावेज ठेवणे, जैवविविधता, वृक्षारोपण इत्यादी प्रकल्प आयोजित केले आहेत. रानवा ही पुण्यातील एक निसर्ग उत्साही समूहाने सन 1993 साली स्थापन केलेली अशासकीय संस्था आहे. ही संस्था पर्यावरण संरक्षण, संवर्धन, शिक्षण आणि संशोधन अशा वैविध्यपूर्ण घटकांवर काम करते. त्यामध्ये मुख्यत्वे संशोधन, सर्वेक्षण, शिक्षण आणि क्रियाभूमिकी कार्यक्रमांचा समावेश होतो. रानवा ही नोंदणीकृत संस्था आहे, NGO आहे आणि 1993 पासून आम्ही काम करतो आहे. पुण्याचा 1998-2000 पहिल्यांदा अख्ख्या शहराचा बायोडायव्हर्सिटी सर्वे हा रानवानी केला होता. म्हणजे भारतामध्ये अशा प्रकारचा पहिला सर्वे कुठल्याही शहरासाठीचा हा रानवानी केलेला होता. आणि आत्ता महाबळेश्वर आणि पाचगणी हा इकोसेन्सिटिव्ह झोन जो आहे की जो 2001 केंद्र सरकारने तो नोटिफाय केलेला आहे, तर अतिशय इकोसेन्सिटिव्ह महत्त्वाचा एरिया आहे. तर त्याचं जैवविविधता त्याची याच्याविषयी एकत्र माहिती कुठेही उपलब्ध नाही. आज तागायत कुणीही अशा प्रकारे वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक या सगळ्याचा एकत्रित अभ्यास महाबळेश्वरचा झालेला नाही, केलेला नाही आहे. तर अशा प्रकारचा हा अभ्यास रानवा संस्थेला वन खात्यातर्फे रानवा संस्थेची निवड करण्यात आलेली की या प्रकारचा अभ्यास करा. पुण्यातील कोंडव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील अल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री 1:30 सुमारास कोसळून 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती विजय शिवतार यांनी दिली आहे. कोंढवा परिसरात इमारतीची संरक्षण भिंत रात्री 1:30 सुमारास कोसळली आहे. या दुर्घटनेत 15 जणांनी आपला जीव गमावलाय. या दुर्घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती विजय शिवतारे यांनी दिली आहे. प्राथमिक दृष्ट्या जे दिसतंय मला ती ही जी भिंत आहे, बऱ्याच 2012 दरम्यान वगैरे ही भिंत झाली आहे. तर ही जी रिटर्निंग वॉल आहे, ह्या रिटर्निंग वॉलची कॅपॅसिटी, स्टेबिलिटी काय होती ते सुद्धा चेक केलं जाईल. त्याच्यानंतर या भिंतीला लागून जो ट्रान्झिट स्कॅम केला आहे तो चुकीचा आहे असं प्रथम दर्शनी दिसते. कारण कधीही अशा प्रकारे भिंतीला लागून हे होत नाही, तो सुद्धा आधारच राहिला नाही का भिंतीला? हा, भिंतीला आधार राहिला नाही. एका बाजूला एक्सक्रेशन होतं, एक्सक्रेशन होत असताना, काम होत असताना व्हायब्रेशन होत असतात, झटके लागत असतात आणि अशा वेळेस याच्या बाजूला ट्रान्झिट स्कॅम करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि त्यामुळे संयुक्त समिती, एक चौकशी समिती नेमली गेली आहे. ताबडतोब पालकमंत्री चंद्रकांतदादा माझ्याशी सकाळी बोलले, ताबडतोब मी घालो आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून कॉर्पोरेशनचे सक्षम अधिकारी, लोकल DCP अशा प्रकारे एक संयुक्त समिती त्वरित याच्यामध्ये 2 दिवसाच्या आज गठीत करून याच्यामध्ये चौकशी केली. नक्कीच चुका कोणाची आहे की एक मला प्रथम दर्शनी असंही दिसतं की महापालिकेचे अधिकारी जेव्हा ते जोतच चेक करायला लागले
हे जेव्हा फाउंडेशन झालं त्यावेळेस त्याचं इन्स्पेक्शन होतं स्टेज स्टेज वाईज इन्स्पेक्शन होत असताना जेव्हा हे ट्रान्झिस कॅम भिंतीला लागून 20-25 फूट उंच भिंत त्याला लागून ट्रान्झिस कॅम आहे त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे होतं असं माझं असं म्हणतो. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. भिंत कोसळून 15 कामगारांचा मृत्यू. देहूरोड कॅन्टोनमेंट कचरा गाडीत आढळले मृतार्भक, 1.5 महिन्यातली तिसरी घटना. पिंपरी चिंचवड मधील कुदळवाडी येथे पुठ्याच्या गोडाऊनला भीषण आग. आणि शहरामध्ये झालेल्या पावसामुळे महापालिकेच्या नवीन इमारतीत चक्क पाण्याचा धबधबा. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.